आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था म्हणून मिरवणाऱ्या बुलढाणा अर्बन सहकारी पतसंस्थेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन तसेच पतसंस्थेमध्ये करोडो रुपयांचा गैरव्यवहार करून गब्बर झालेल्या संचालक आणि अधिकाऱ्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी सीजी न्यूजचे मुख्य संपादक जितेंद्र कायस्थ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. अत्यंत सुयोग्य व न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या या उपोषणाची जिल्हा प्रशासनानं मात्र गेल्या 7 दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारे दखल घेतलेली नाहीये. या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाचे निर्ढावलेपण सिद्ध होते. हजारो कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या बुलढाणा अर्बन सहकारी पतसंस्थेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काही विशिष्ट अधिकारी कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करून पतसंस्थेला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर घेऊन जात आहेत. हे विशिष्ट अधिकारी आणि काही संचालक मिळून पतसंस्थेमध्ये गैरव्यवहार करून स्वतःच्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्ती बनवत आहेत. मात्र यामध्ये काम करणारे प्रामाणिक कर्मचारी तुटपुंजा पगारावर काम करत आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना किमान 18,000 रुपये पगार द्या, पतसंस्थेमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करा, पतसंस्थेचे सुपर ऑडिट करा, यासह विविध मागण्यांसाठी जितेंद्र कायस्थ यांनी 7 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाची योग्य दखल घेऊन त्यावर उचित कारवाई करण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ एक पत्र पाठवून या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची सूचना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना केली आहे. अशा प्रकारे जिल्हा प्रशासनाने या प्रकारापासून आपला पिच्छा सोडवून घेण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे बुलढाणा अर्बन प्रशासनाचे सरकारी अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध तर नाहीत ना, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. जितेंद्र कायस्थ यांच्या उपोषणाला जनसामान्यांमधून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. तसंच बुलढाणा अर्बनचे प्रामाणिक कर्मचारी या उपोषणाला खुला व गुप्त पाठिंबा देत आहेत असंही सांगण्यात येत आहे. बुलढाणा अर्बनमध्ये जे वर्षानुवर्षे जे घोटाळे सुरू आहेत, जे अधिकारी तेथील रिजनल ऑफिसर वगैरे यांनी जे गणगंज संपत्ती जमा केलेली आहे, यांची उच्चस्तरीय चौकशी होऊन त्यांच्यावर कडकून कडक कारवाई करण्यात यावी. आणि बुलढाणा अर्बनमध्ये जे संचालक मंडळ वगैरे जे आहेत, यांच्याकडे जी एवढी मालमत्ता जमा झालेली आहे, तर याची संपूर्ण चौकशी CBI मार्फत करून यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. दुसरं, बुलढाणा अर्बनमध्ये जे कर्मचारी आहेत तर यांना वेतन जो नियमानुसार देण्यात येतो का, याची पूर्ण चौकशी करून त्यांना नियमानुसार पगार देण्यात यावा. राजीव शेख, दक्ष पोलीस न्यूज, बुलढाणा.